दिल्लीत महायुतीच्या फॉर्म्युल्यावरती होणार शिक्कामोर्तब, भाजपचा जास्तीच्या जागांचा आग्रह, तर लोकसभा स्ट्राईक रेटनुसार शिंदेही वाढीव जागांवरती ठाम, शेवटच्या 30 जागांसाठी रस्सीखेच। अर्ज दाखल करण्यापूर्वी वरळीमध्ये आदित्य ठाकरेंची भव्य मिरवणूक, तर स्वतः स्तुती चालवत यशोमती ठाकूर यांची बाईक रॅली, जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव आणि रोहित पाटील यांचंही शक्ती प्रदर्शन। भव्य ताफ्यासह गुलाबराव पाटील यांचं शक्ती प्रदर्शन, शंकरबाबा मठामध्ये दर्शन घेत चंद्रकांत पाटील यांची आगेकूच, सुलभा गायकवाड, राधाकृष्ण विखे पाटील, किरण सामंत यांचीही भव्य रॅली। इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील, नंदुरबारमध्ये राजेश पाटील, जालन्यामध्ये अर्जुन खोतकर, तर मुक्ताईनगरमधून चंद्रकांत पाटील, भगीरथ भालके, रणजित शिंदे यांनी दाखल केला अर्ज, सर्वच उमेदवारांचं भव्य शक्ती प्रदर्शन। महाविकास आघाडीमधील जागा वाटपासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि असलम शेख हे मातोश्रीवर, धारावी, भायखळा आणि वांद्रे पूर्वमधील पूर्वसाठी काँग्रेस आग्रही। रामटेकच्या जागेसाठी काँग्रेस नेत्यांची मुंबईकडे धाव, सुनील केदार, राजेंद्र मुळक, उद्धव ठाकरेंच्या भेटीला, रामटेकच्या बदल्यामध्ये उमरेडची जागा सोडण्यास काँग्रेस तयार। सावनेरमधून सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, सुनील केदारांची आमदारकी रद्द झाल्यानंतर पत्नी निवडणुकीच्या रिंगणात। राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ बंडखोरी करण्यावरती ठाम, शिंदे गटाच्या आमदार सुहास कांदेंच्या विरोधात मैदानात उतरणार, तर समीरने अपक्ष लढण्याविषयी सांगितलं नसल्याचा भुजबळांचा बचाव। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये करणार महाविकास आघाडीचा प्रचार, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटानं संपर्क केल्याची माहिती। काँग्रेसची 52 ते 54 उमेदवारांची पहिली यादी आज, विजय वडेट्टीवार यांची माहिती, काँग्रेस 100 ते 105 जागांवरती लढणार असल्याचा पुनरुच्चार। पिंपरी चिंचवडच्या भोसरी भागातल्या लेबर कॅम्पमध्ये पाण्याची टाकी कोसळली, 3 कामगारांचा मृत्यू, 7 जण जखमी। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।